हॅलो एवरीवन, अनितास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भारांग्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत. तर इथे मी भारांग्याची भाजी मार्केटमधून 2 गड्ड्या घेऊन आलेले आहे. तर भारांग्याची भाजी कशी असते, ही कशी ओळखायची? तर भारांग्याची पानं अशी असतात, थोडी पानांना डिझाईन असते आणि पानं मोठी मोठी असतात, तर ह्या भाजीला भारांग्याची भाजी असं म्हणतात. तर ही आता साफ कशी करायची ते आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतं. तर हे पान फक्त आपल्याला घ्यायचं आहे आणि खालचं देठ जर कळलं असेल तर ते आपण घ्यायचं आहे. जून पान असेल तर आपण पानं आणि देठ असेल तर आपण नाही घ्यायचे. तर असं पान असतं हे मोठं. तर इथे मी आता ही भाजी तुम्हाला सगळी अशी साफ करून दाखवणार आहे. तर इथे मी सगळी भाजी अशी साफ केलेली आहे, याच पद्धतीने करून घ्यायची अशी. आणि ह्यातली चांगली पानं घ्यायची आणि खराब पानं टाकून द्यायची आहेत. तर आता ही पानं आपण 3-4 पाण्याने अशी धुवून घ्यायची आहेत, कारण ह्याच्यामध्ये ही जंगलामधली भाजी असते, यामध्ये खूप माती असते. तर ही 3-4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे भाजी. तर इथे मी भाजी सगळी धुवून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही भाजी बारीक आपण कापून घेणार आहोत. बारीक जाडी कशीसुद्धा कापू शकता तुम्ही, असं काही नाही आहे, कारण ही आपल्याला पाण्यामध्ये उकळवून घ्यायची. आणि जर भाजी तुम्ही अशी केली तर ती भाजी कडू लागते. तर ही भाजी आपण गरम पाण्यामध्ये अशी शिजवून घेणार आहोत, म्हणजे ती कडू लागत नाही आहे. तर ही भारांग्याची भाजी खाल्लेली खूप चांगली असते, ज्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबरने भरलेली असते. आणि मेन म्हणजे ही केमिकल फ्री भाजी असते आणि ही पावसाळ्यातून आपल्याला एकदाच खायला भेटते. तर ही भाजी तुम्ही आवर्जून खायला हवे. तर इथे मी अशी बारीक भाजी कापून घेतलेली आहे. याच पद्धतीने आपण आता सगळी भाजी कापून घेणार आहोत. तर इथे मी सगळी भाजी कापून घेतलेली आहे. इथे मी एक पातेल्या घेतलेली, आता पातेल्यामध्ये मी ही सगळी भाजी काढून घेणार आहे. तर या पातेल्यामध्ये भाजी सगळी काढून घेतलेली, आपण ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहोत, कारण ही भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते पण खायला खूप मस्त आणि अप्रतिम लागते. तर आता ह्याच्यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे भाजी आपण गॅसवरती ठेवून शिजवून घ्यायची आहे पाण्यामध्ये, म्हणजे त्याचा करवटपणा आहे तो सगळं त्या पाण्यामध्ये निघून जातं. तर इथे मी गॅसवरती ठेवलेलं आहे पातेल, त्यामध्ये भाजीसुद्धा मी घालून घेतलेली आहे, गॅस ऑन करून घेतलेला आहे. आणि आता आपण आधी 5 मिनटं याच्यावरती झाकण घालून घ्यायचं, म्हणजे आपली भाजी पटकन शिजेल. नंतर 5 मिनटांनी आपण झाकण काढून घ्यायचं, नाही तर आपलं पाणी सगळं ओतू जाईल. तर इथे 5-10 मिनटांमध्ये आपली भाजी अशी मस्त शिजून झालेली आहे. भाजी कवळी असेल तर लगेच शिजते, जून असेल तर थोडा वेळ लागतं. आणि ह्याच्यामधला दाबून असं पाणी आपण सगळं असं काढून घ्यायचं आहे. याच पद्धतीने सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, हाताने आपण असं पिळून घ्यायचं आहे. तिथे मी तुम्हाला दाखवते सगळं पाणी मी आता काढून घेतलेलं आहे. बघू शकता भाजी किती कमीसुद्धा झालेली आहे, पण ती खायला खूप छान लागते. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घालून घेणार आहे. आणि ह्या भाजीसाठी आपण 2 मोठे कांदे कापून घेणार आहोत, कारण ह्याच्यामध्ये कांदा थोडा जास्त घालायचा, मग भाजी खूप मस्त होते. तर इथे मी 2 मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेले, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या ठेचून आणि मिरची घेतलेली. आता हे तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे सगळं घालून घेतलेलं आहे. आणि कांदा एक छान असा गुलाबी रंग येऊन द्यायचा आहे आणि नंतर आपण ही भाजी त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर इथे कांद्याला असा गुलाबी रंग आलेला आहे. थोडंसं आपण हा थोडी 1/2 चमच हळद घालून घ्यायची आहे आणि 1/2 चमच हिंग घालून घ्यायचं आहे.
परत एकदा मस्त मिक्स करून घ्यायची आहे. हळद वगैरे तर इथे सगळं मिक्स झालं आहे. भाजी घालून घ्यायची आहे. आता आपण कांद्यामध्ये भाजी घातलेली आहे तर ती आता कांद्यामधली भाजी आता सगळी मिक्स करून घ्यायची. म्हणजे कांदा आणि भाजी सगळे असे एकजीव व्हायला हवेत. तर इथे आपली भाजी अशी मिक्स झालेली आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाजी तर आपण शिजवूनच घेतलेली आहे पण अजून आपण 5 मिनटं एक त्यावरती झाकण घालून घ्यायचं आहे. एक वाफ काढून घ्यायचे. तर इथे आपली भाजी अशी भारांग्याची रेडी झालेली आहे. गावरान अशी भारांग्याची भाजी आपली मस्त अशी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली तर आणितास किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि मला फॉलो